नमस्कार, युनिव्हर्सिटी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 27/5/2022 रोजी एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. हे परिपत्रक कशाविषयी असणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया. हे परिपत्रक सविस्तर जाणून घेण्याअगोदर आपण जर युनिव्हर्सिटी अपडेटला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. शैक्षणिक सत्र 2021-22 मधील उन्हाळी 2022 च्या लेखी ऑफलाईन MCQ OMR पद्धतीची परीक्षा उपरोक्त मार्गदर्शक सूचनेनुसार घेण्यात येईल, याची सर्व मान्य प्राचार्य, शैक्षणिक विभागप्रमुख तथा विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, नेमकं या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण सविस्तर बघूया. उन्हाळी 2022 ची परीक्षेतील सर्व अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सदर परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा होणार आहे मित्रांनो पदवी आणि पदव्युत्तर वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. सदर परीक्षा ऑफलाईन OMR MCQ बहुपर्याय प्रश्न पद्धतीने घेतल्या जातील. OMR सॅम्पल शीट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ही परीक्षा जी होणार आहे ती होणार आहे ऑफलाईन OMR MCQ बहुपर्याय प्रश्न पद्धतीने. आणि याच्यासाठी जी OMR शीट असणार आहे ती कशा प्रकारची असणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण आपला रोल नंबर वगैरे लिहिणार आहोत ते कशा प्रकारचं आपल्याला लिहायचं आहे, ती सॅम्पल एक विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती म्हणजेच वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ती आपण तिथनं बघू शकता. सदर परीक्षा दिनांक 10 जून 2022 पासून संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार असून सदर परीक्षा 4 शिफ्टमध्ये असेल. ही परीक्षा जी सुरू होणार आहे मित्रांनो ती होणार आहे 10 जून 2022 पासून आणि आपल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा आपली ही होणार आहे. तर याच्यामध्ये जी शिफ्ट असणार आहे ते कशा प्रकारची असणार आहे ते आपण बघूया. तर पहिली शिफ्ट असणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून तर 11:15 तर दुसरी शिफ्ट असणार आहे 12 वाजल्यापासून 1:15 आणि तिसरी शिफ्ट असणार आहे 3 वाजल्यापासून 4:15 तर चौथी शिफ्ट असणार आहे 5 वाजल्यापासून 6:15. अशा प्रकारे 4 शिफ्टमध्ये जी आहे ती आपली परीक्षा एक्झाम होणार आहे. विद्यार्थ्यांना सदर प्रश्नपत्रिका सोडवण्याकरिता संबंधित अभ्यासक्रमाच्या वेळापत्रकानुसार 49 मिनिट अवधी देण्यात येईल. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे तो आपल्याला आपली प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 75 मिनिटांचा वेळ जो आहे तो देण्यात येणार आहे. एकूण 50 बहुपर्याय प्रश्न असतील. याच्यामध्ये जे आहे एकूण जे आहे 50 प्रश्न असणार, 50 MCQ असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे एकूण 50 गुणाचा पेपर असेल. तर प्रत्येक प्रश्नाला जो आहे तो 1 मार्क असणार आहे, 1 गुण असणार आहे आणि 50 मार्कची ही परीक्षा असणार आहे. चूक प्रश्नासाठी कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसतील. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, म्हणजेच आपल्या याच्याने एखादा प्रश्न सुटला किंवा चुकला तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मार्क्स आपला कापला जाणार नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सदर बहुपर्याय प्रश्न परीक्षेतील प्राप्त गुण संबंधित अभ्यासक्रमाच्या परीक्षा योजनेनुसार परिवर्तित करण्यात येईल. विद्यापीठाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन प्रवेश पत्रात नमूद दिनांक व वेळेनुसार परीक्षा देणे अनिवार्य राहील. याच्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. ते म्हणजे एक की आपल्याला जे आपल्या वेळापत्रकामध्ये जे आपल्याला सेंटर नेमून देण्यात आलेलं आहे त्या सेंटरवरती जायचं आहे आपल्याला. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपल्या ज्या वेळेलाच म्हणजे जो वेळ दिलेला आहे, जो टाईम दिलेला आहे, त्या टाईमलाच आपल्याला तिथे जाऊन आपला जो पेपर आहे तो द्यायचा आहे, सोडवायचा आहे. कोणत्याही कारणास्तव फेरपरीक्षा घेण्यात येणार नाही. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जी आहे ती फेरपरीक्षा घेण्यात येणार नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सदर परीक्षा विद्यापीठाच्या संबंधित विषयाच्या 100% अभ्यासक्रमावर सिलेबसवर आधारित असेल. तर याच्यामध्ये जो आपला सिलेबस असणार आहे परीक्षेसाठी तो आपला जो सिलेबस आहे तो 100% सिलेबस म्हणजेच पूर्ण सिलेबसवर आपली परीक्षा ही होणार आहे. परीक्षेनंतर विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांना उत्तर सूची अँसर की पुरवली जाणार नाही. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अँसर की जी आहे ती आपल्याला देण्यात येणार नाही आहे. तसेच OMR संगणकाद्वारे तपासण्यात येणार असल्याने पुनर्मूल्यांकन केले जाणार नाही. तर याच्यामध्ये मित्रांनो रिव्हॅल्युएशन जे आहे, पुनर्मूल्यांकन जे आहे ते आपल्याला होणार नाही आहे, कारण की आपली जी OMR शीट आहे ही संगणकाद्वारे म्हणजेच कॉम्प्युटरद्वारे तपासण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेसंदर्भात अडचण उद्भवल्यास विद्यार्थ्याने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे आपल्याला काही पण अडचण आली असेल, काही आपली अडचण असेल, काही आपली क्युरीज असतील तर ते जे आहे आपल्या प्राचार्याशी आपल्याला विचारायची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार अधिकचा वेळ देण्यात येईल. तर याच्यामध्ये जे आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिल्लकचा म्हणजेच अधिकचा वेळ देण्यात येणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये या परिपत्रकामध्ये 10 पॉईंट दिलेले आहेत. याच्यामधले जर आपल्याला कोणताही पॉईंट समजला नसेल किंवा काही आपली अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर युनिव्हर्सिटी अपडेटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला लेटेस्ट अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.